चिचपल्ली येथील बांबू शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र हा चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव जागतिक पातळीवर व्हावा अशा पद्धतीचा प्रकल्प आहे. रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हा प्रकल्प निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात चूक होता कामा नये. भविष्यात आगीपासून प्रकल्पाच्या इमारतींचं पूर्णपणे संरक्षण व्हावं याचा सखोल अभ्यास करून त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात यावी अशा सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख माजी अर्थ आणि वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. 16 मार्चला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिचपल्ली येथील बांबू संशोधन केंद्राला भेट देत पाहणी केली. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या ज्या समस्या आहेत त्यासंबंधी एक सादरीकरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हे सादरीकरण केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समक्ष करून हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं आमदार सुधीर मुनगंटीवार बोलताना म्हणाले. पुन्हा नव्याने इमारत उभारताना जरी सिमेंटची उभारली तरीही त्याचं दर्शनीय स्वरूप बांबूंसारखं असावं असंही यावेळी बोलताना ते म्हणाले. यासाठी आवश्यक निधीची मागणी विभागाने करावी, आपण त्याचा पाठपुरावा करू असंही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या संचालक अपर्णा, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता भास्करवार, भाजपा नेते रामपाल सिंह, ZP सदस्य गौतम निमगडे यांची उपस्थिती होती.